नमस्कार, शेतकरी कृषी दशनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यात पाऊस किती दिवस राहणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, जिल्ह्यात आता किमान 2 महिने पाऊस नको पाहिजे। आतापर्यंत पिकाची स्थिती चांगली आहे, यापुढे मात्र पाऊस झाल्यावर पिकावर परिणाम होईल। संभाजी ठाकूर जिल्हा अतिशय कृषी अधिकारी। तर मित्रांनो, जिल्ह्यात गेल्या 24 तासात भुसावळ तालुक्यात केवळ 3 तासात तब्बल 95 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। ही ढगफुटी होती, मुसळधार पावसाने विजेच्या कडकडाटही झाला, सुदैवाने त्यात नुकसान झाले। यंदा चांगल्या पावसाची खरीपाची हंगाम जोरात येणार आहे, मात्र आता पावसाची गरज नाही। कपाशीला बोंडे आले आहे, ती फुटणीची स्थितीमुळे पावस बोंडे काळी पडण्याचा धोका आहे। आता शेतकऱ्याची मदाल कपाशीवर आहे। पावसाने विश्रांती घेण्यात येणारा कापूस चांगल्या दर्जाचा असेल, कधीही मुसळधार पाऊस। ग्लोबल वॉर्मिंग, आता केव्हाही पाऊस हो केव्हाही तापमान वाढू होऊ शकते। गेल्या आठवड्यात वातावरण असह्य उकाडा होता, थोडे जरी बाहेर पडले तर घामाच्या धारा वाहत होता। हवेतील अतिउष्णतेने काल भयंकर पाऊस पडला। इतर ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने वातावरण गारवा निर्माण झाला। हवामान तज्ज्ञ निलेश गोरे यांनी सांगितले की 14 सप्टेंबर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील व 15 किंवा 16 पासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत 1 दिवसाआड पावसाचा अंदाज आहे। कधी कडक ऊन पडून असह्य उकाडा तर कधी अतिपावसामुळे आरोग्यावर परिणाम होईल, यात नागरिकांनी काळजी घेण्याचे गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, 15 किंवा 16 सप्टेंबर अखेरपर्यंत 1 दिवसाआड पावसाचा अंदाज आहे। तर मित्रांनो, जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत पाऊस राहणार। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।